सगळेच प्रेक्षक बिग बॉस मराठीची वाट पाहत होते आणि बहुचर्चित आणि वादग्रस्त असा शो दणक्यात सुरू झालाय. शोचं ब्रीदवाक्य ऑल इज वेल असलं तरीही सुरुवात काही फारशी वेल म्हणजे चांगली झालेली नाही. बिग बॉस मराठीच्या घरात काल 16 सदस्यांची एंट्री झाली. 100 दिवस आपल्या माणसांशिवाय कुठल्याही करमणुकीच्या साधनांशिवाय राहायचं म्हणजे काही सोपं नाही. या घरात क्षणोक्षणी आपल्या जवळच्या व्यक्तींची आठवण येणं साहजिक आहे. किरण माने, योगेश जाधव आणि विकास सावंत या तिघांमध्ये चर्चा रंगताना पाहायला मिळणार आहे. या चर्चेदरम्यान विकास असं काही सांगून गेला ज्यामुळे योगेशला अश्रू अनावर झाले. योगेश जाधवनं किरण माने आणि विकास बरोबर आपलं मन खुलं केलंय. आपल्या मनातलं दुःख त्याने शेवटी त्यांना बोलून दाखवलंय. तो म्हणाला, आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत, आपण स्पेशल आहोत. महादेवाने आपल्याला ही ॲबिलिटी दिली आहे आणि याचा फायदा आपण करून घ्यायचा. त्यावर विकास म्हणाला, बिग बॉसमध्ये आपण आलो आहोत म्हणजे आपण खास आहोत. किरण माने त्यावर म्हणाले, काही जणांना त्यांचा संघर्ष बघून बोलावलं आहे. त्यावर विकास म्हणाला, काल सामान भरताना मला माझी आई आठवली. हे ऐकून योगेशला त्याच्या आईची आठवण आली आणि त्याला रडू कोसळलं. या घरात प्रत्येकाला आपल्या माणसाची आठवण येत असते, पण घरातले सदस्यच एकमेकांचा आधार बनतात, त्यांचं मनोबल वाढवतात आणि त्यांना धीर देतात. बिग बॉस यांनी जाहीर केल्यानुसार प्रत्येक गटात 4 स्पर्धक आहेत. ज्या 4ही स्पर्धकांनी त्यांच्या गटातला कोणता खेळाडू निरुपयोगी आहे हे ठरवायचे. यावेळी त्रिशूल मराठीने किरण माने यांचं नाव घेतलं. त्यावर त्याने स्पष्टीकरण देताना सांगितलं की आपल्या गटात सर्व तरुण आहेत, फक्त किरणच वयाने मोठे आहेत. यावर किरण माने भडकले आणि म्हणाले, मी काही म्हातारा नाही. तर अपूर्वाने प्रसादचं नाव घेतलं. ती देखील असं म्हणाली की मी इथे कोणाचीही मन जपायला आली नाहीये. आता स्पर्धक कोणत्या खेळाडूला निरुपयोगी ठरवणार हे पाहणं फार मनोरंजक ठरणार आहे. हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.